भारतीय जनता पार्टीचे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांच्यासाठी अनेक लोकहिताच्या योजना राबवल्यात. भाजप सरकारच्या योजना व महाराष्ट्र राज्य सरकारच्या योजना तळागाळापर्यंत प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंचायत राज आणि ग्राम विभाग चालू केला. गोरगरीब नागरिकांना कर्ज योजना, आरोग्य सुविधा आणि विविध सवलतीच्या योजना मिळवून देण्यासाठी हे अभियान सुरू केलं आहे. जिल्हा तालुका व गाव पातळीवर संयोजकांनी राबवून हे अभियान यशस्वी करावं असं आवाहन पंचायत राज व ग्रामविकास विभागाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ संजय पाटील यांनी यावेळी केलं. कुरुंदवाड येथील टेनिस हॉल येथे बुधवारी सकाळी पंचायत राज अभियानांतर्गत जिल्हा तालुकानी आहे पंचायत समिती व गाव पातळीवरील पदाधिकाऱ्यांच्या निवडीप्रसंगी आयोजित मेळाव्यात पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ पाटील बोलत होते. अध्यक्षस्थानी पंचायत राज ग्रामविकासचे जिल्हापूर्व संयोजक दिलीप पाटील होते. तालुका संयोजक सुनील पाटील, तालुका सहसंयोजक रवी शहापुरे आदि प्रमुख यावेळी उपस्थित होते. राज्य सरकारच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी पंचायत राज व ग्रामविकासच्या शिरोळ तालुक्यातील पदाधिकारी नियुक्ती करून अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पोपट पुजारी, विवेक राजमाने, सुरेश पाटील, राजेंद्र फल्ले, उमेश शंभू शेट्टी, राजापूरवाडीचे सरपंच अण्णासाहेब कोळी, सुनील देवाजे यांच्यासह आदी उपस्थित होते. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांना निवडीची पत्रे देण्यात आली. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप पडसू. पार्टीतर्फे राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे प्रदेशाध्यक्ष आणि बावनकुळे साहेब मान्य चंद्रकांत दादा यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या केंद्राच्या राज्याच्या 272 ज्या योजना आहेत त्या योजना तळागाळातील लोकांना पोहोचवण्याकरता एक नवीन ग्राम पंचायत राज्य व ग्राम विकास विभाग असा प्रकारे विभाग ही भारतीय जनता पार्टीने चालू केलेला आहे आणि त्याचं महाराष्ट्रभर त्यांनी संपूर्ण नेमणुका चालू केल्या आहेत. माझ्याकडे या पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी दिली आहे, कोल्हापूर सांगली सातारा जबाबदारी दिलेली आहे. म्हणजे मागचं प्रेरित एवढंच आहे की ज्या केंद्राच्या राज्याच्या ज्या योजना आहेत त्या गाव पातळीवरती प्रत्येक लाभार्थीला पोचाव्यात यासाठी प्रत्येक गावामध्ये आमच्या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा पंचायत राज्याचा एक संयोजक म्हणून असेल आणि तो प्रत्येक गावातील प्रत्येक लाभार्थीपर्यंत पोचून या सगळ्या योजना त्या योजना पोचवण्याचं काम त्यामध्ये करेल, जेणेकरून लाभार्थीला कुठं बाहेर जाऊन कुठल्या एजंटकडे जाऊन पैसे देऊन पैसे खर्च करण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्या माध्यमातून केंद्राच्या भारतीय जनता पार्टीची योजना, सरकारची योजना, राज्यातल्या भारतीय जनता पार्टी सरकारची योजना या तळागाळात पोहोचण्याकरता एक नाविन्यपूर्ण योजना अशी एक या भारतीय जनता पार्टीने केलेली आहे. त्याचे प्रदेशाध्यक्ष माननीय गणेश काळे जगताप आहेत आणि त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातही माहिती दिली आणि त्यामुळे आज शिरोळमध्ये शिरोळ तालुक्याचे जवळपास 112 आम्ही पदाधिकारी या पंचायत राज आणि ग्रामविकास विभागाची नेमणूक केलेली आहे गावावर आणि त्यांच्या माध्यमातून काम चालू आहे.